पुढच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या विधानामुळे राज्यातील काँग्रेस आक्रमक झाली आहे। काँग्रेसच्या वतीने आज राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे। त्यातच आज मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलंय। यावेळी मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तर नागपूरमध्ये भाजपच्या शहर कार्यालयात भाजपने काँग्रेस मुर्दाबादचे नारे लावत काँग्रेस विरोधात आंदोलन सुरू केलं। यावेळी आंदोलक नाना पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले। महाराष्ट्राची बदनामी करणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची बदनामी लोकसभेच्या पवित्र मंदिरामध्ये करणं हे महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही। आणि म्हणून महाराष्ट्राचे जे नेते आहेत, मग फडणवीस असतील, चंद्रकांत पाटील असतील, त्यांनी पण जाहीर माफी महाराष्ट्राच्या जनतेची मागावी आणि ते मागितले नाहीत। म्हणून आम्ही त्यांच्या भाजपच्या कार्यालयाच्या समोर आमच्या काँग्रेसच्या वतीनं सगळीकडे धरणे आंदोलन सुरू आहे।